चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भाजपची मुसंडी तर काँग्रेसची पिछाट झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपला मिळालेलं यश पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. नगरमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ठेका देखील धरला आणि फटाक्यांची आतषबाजी देखील केली. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं महायुती सरकार हे यापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवणार. कारण की जेव्हा देशाच्या जनतेने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर दाखवलेला विश्वास आणि त्या राज्यांमध्ये जिथं राज्यामध्ये सत्ताही नव्हती, राजस्थानमध्ये आमची सत्ता नव्हती पण प्रधानमंत्र्यांच्या विश्वासावर, छत्तीसगडमध्ये आपली सत्ता नव्हती पण प्रधानमंत्र्यांच्या विश्वासावर, तर जिथं जेव्हा सिंगल इंजिन होतं तर ही परिस्थिती येतं. ज्या ज्या ठिकाणी डबल इंजिन आहे तिथं काय परिस्थिती होईल याचा अंदाज सुद्धा कोणी लावू शकत नाही. हे उत्तर आहे त्या प्रत्येक अहंकारी माणसाला जे गेल्या कित्येक दिवसांपासून टी व्ही समोर येऊन महायुतीवर टीका करत होते, पैशाचा आरोप करत होते, प्रधानमंत्र्यांना खालच्या दर्जामध्ये बोलत होते. मी नेहमी म्हणतो की राजकारणामध्ये कुठल्याही आरोपाला उत्तर ही जनता देत असते आणि जनतेने या सगळ्या लोकांना या मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. 2024 साडेतीनशेपेक्षा जास्त अधिक बहुमतामध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसरी टर्म म्हणजे हॅट्रिक टर्म ही पूर्ण करेल आणि नगरच्या जनतेनी याच्यामध्ये फार मोठा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला जाईल हे तुम्हाला विश्वास व्यक्त करतो. संजय राऊत म्हणतात की ईव्हीएमचा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे जर पाहिलं तर छत्तीसगडमध्ये जे आधी निकाल होते आणि अचानक रात्री हे बदलले गेले तर ईव्हीएमचा कुठेतरी त्यांनी प्रश्न उपस्थित. हे पहा, राऊत साहेबांच्या अगोदरच मनावर बऱ्यापैकी परिणाम होता. हे निकाल पाहिल्यामुळे अजून त्यांना फार मोठं दुःख पोहोचलेलं आहे. या दुःखातून त्यांना सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ एवढीच मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. थँक्यू.